UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका. बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानीही उपस्थित होते. पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट. शिवसेना राष्ट्रवादी फोडण्यात आणि महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात. अदानी, शहा, फडणवीस, अजितदादांमध्ये वारंवार बैठका होत होत्या अशी अजितदादांनी कबुली दिल्याचा राऊतांचा दावा. राजकीय नेत्यांची बॅग तपासणी नियमानुसारच, वेळ आल्यास शहा आणि नड्डांचंही हेलिकॉप्टर तपासणार, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट. ठाकरेंच्या बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचंही कौतुक. 24 तासात 2 उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी. औसा हेलिपॅडवरही ठाकरेंनी काढला अधिकाऱ्यांचा व्हिडिओ. मोदी शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची दिली धमकी. भाजपकडून फडणवीसांच्या बॅगची तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर. केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संविधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. बॅग तपासणीवरून विरोधकांच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर. फडणवीसांनी फसवलं, निवडणुकीनंतर त्यांच्यावर केस करणार. सिंचन घोटाळ्याची फाईल अजितदादांना दाखवण्यावरून सुप्रिया सुळेंचा इशारा. विधानसभेला 50 ते 60 जागा निवडून येतील. हे जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत, शरद पवारांचा अजितदादा गटावर निशाणा. माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी, महाराष्ट्रच माझं कुटुंब. आजारपणात खिल्ली उडवणाऱ्यांनीही मी अनुभवलं ते अनुभवायला हवं. नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा संताप. बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागतात काँग्रेस आणि शरद पवार गट. बाळासाहेबांचं नावही घेत नाही आणि उद्धव ठाकरे पंजाचा प्रचार करतात. राज ठाकरेंची बोचरी टीका. मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा. जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा शिंदे गटाचा प्रत्यारोप. ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर पोहरादेवीचे महंत भाजपच्या वाटेवर. योगींच्या उपस्थितीत महंत सुनील महाराजांचा आज पक्षप्रवेश. कारंजा मानोरा मतदारसंघात भाजपला फायदा होण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता. अजित पवार गटाकडून वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यानंतर कोर्टात माहिती सादर होणार. रत्नागिरीत 13 घुसखोर बांगलादेशींना अटक. दहशतवाद विरोधी पथकाची नाखरे गावात कारवाई. जून महिन्यापासून अवैधरित्या वास्तव करत असल्याची माहिती. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात. 43 जागांवर 685 उमेदवार रिंगणात. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए यांच्यात थेट लढत. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींविरोधात भाजपच्या नव्या हरिदास मैदानात. इथेनॉल उत्पादकांच्या दरवाढीचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे. इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता. केंद्राकडून प्रस्तावाला मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई वाढून दर 6.21% खाद्यपदार्थांच्या किमतीत 14 महिन्यातील सर्वाधिक वाढ. बँकाच्या व्याजदरातील कपात लांबणीवर पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता. ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात पडलेली थंडी कमी होणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.